कांग्रेस नायक मेले मोदी वाग्दाळी खर्गे सिद्दरामय्य हेसरु हेळदे अटैक बीदर विजयपुर कांग्रेस मेले किडिकिडि कांग्रेस नायक मेले मोदी वाग्दाळिया खर्गे सिद्दरामय्य अटैक मोदी बीदर विजयपुर कांग्रेस मेले मोदी किडिकारिरुवंतद्दु प्रचार कणदल्लि बिरुगाळियन्न एब्बिसुत्तिद्दारे प्रधानी मोदी हुमनाबाद खर्गे हेळिकेयन्न प्रस्तापिसि कुटुकिद्दारे प्रधानी मोदी नीवु केसरु एरचिदष्टु कमल अरळुत्ते अंदिद्दारे नमो कमीशन अस्त्रवन्न बिट्टिद्द कांग्रेस के विजयपुर तिरुगेटन्न कोड्लागिदे भ्रष्टाचारवन्न कांग्रेस प्रधानिये व्याख्यानिसिद्रु केंद्रदिंद 1 रूपाय बंद्रे कोने व्यक्तिगे 15 पैसे मात्र सिगुत्ते अंत हेळि अवरु हेळिद्रु नावु डिजिटल मूलक भ्रष्टाचारवन्न नियंत्रिसुत्तेवे फलानुभविगळ खातेगे नेरवागि हण होगुत्तदे अंत हेळि मोदी हेळिद्दारे कांग्रेस नायकरु ईगागले बीजेपी भ्रष्टाचारवन्नु माड्ता इदे 40% कमीशन आरोप एल्लवन्न कूड मुंदिट्टुकोंडु साकष्टु बाणगळन्नु बिट्टिद्रु आदरे तिरुगेटन्नु कोट्टिरुवंतह प्रधानी मोदी अवरु कांग्रेस प्रधानियवरे भ्रष्टाचारवन्नु व्याख्यान माडिद्रु केंद्रदिंद 1 रूपायि बंद्रे अदु कोने व्यक्तिगे सिगुवष्टरल्लि 15 पैसे आगिरुत्ते अंत हेळिद्रु आदरे नावु डिजिटल मूलक भ्रष्टाचारवन्नु नियंत्रिसुत्तेवे अंत हेळि किडिकारिद्दारे कांग्रेस के प्रधानमंत्री ने यह स्वीकार किया था कि ये कांग्रेस ने प्रधानमंत्री ने कहा है, मेरे शब्द नहीं है। कांग्रेस के एक प्रधानमंत्री ने कहा था, उसने सार्वजनिक रूप से स्वीकार किया था कि केंद्र से 1 रुपया भेजते हैं तो सिर्फ 15 पैसा पहुंचता है, मतलब 85% 85% भ्रष्टाचार की भेंट चढ़ जाता है। ये कांग्रेस के प्रधानमंत्री ने खुद की सरकार के लिए स्वीकार किया था। उस समय पंचायत से लेकर पार्लियामेंट तक कांग्रेस का ही राज था, लेकिन कांग्रेस ने इस लूट को समाप्त करने के लिए कोई कदम नहीं उठाया। उन्होंने गरीबों के दुख दर्द की परवाह नहीं की। अगर हम आज के हालत से तुलना करके देखेंगे तो पता चलेगा कि गरीबों का कितना पैसा वे लोग लूट लेते थे। प्रधानी मोदी अवरु कांग्रेस नायक विरुद्ध वाग्दाळियन्न नडेसिरुवंतद्दु एल्लू कूड सिद्दरामय्य हागे खर्गे हेसरन्न प्रस्ताप माडलिल्ल आदरू कूड अवरिगे टांग अन्न कोट्टिद्दारे प्रधानी मोदी अवरु नीवु बीजेपी विरुद्ध अदेष्टे केसरन्न एरचुवंत प्रयत्न माडिद्रु कूड नावु अदन्ने उपयोगिसिकोंडु बेळितीवि एन्नुवंत अर्थदल्लि केसरु जास्ति आदागले कमल अरळुत्ते अंत हेळि
ಮೋದಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಏನು ಅಂದಿನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪ್ರಧಾನಿಯೇ ಹೇಳಿಕೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ರು, ಕೇಂದ್ರದಿಂದ ಏನಾದರೂ 1 ರೂಪಾಯಿಯನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದು ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ಹೋಗಿ ಸಿಗುವ ಟೈಮಿಗೆ ಕೇವಲ 15 ಪೈಸೆ ಆಗಿ ಉಳಿದಿರುತ್ತೆ ಅಂತ. ಸೋ ಈ ಒಂದು ವ್ಯಾಖ್ಯಾನವನ್ನ ಅವರೇ ಮಾಡಿದ್ರು. ಅವತ್ತಿನ ಕಾಲದಲ್ಲೇ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಇತ್ತು, ಆ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮುಕ್ತ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವರು ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಬಿಜೆಪಿ ಅವರು ಡಿಜಿಟಲ್ ಮೂಲಕ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿದಂತ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರಕ್ಕೂ ಕೂಡ ಕಡಿವಾಣವನ್ನ ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಕಿಡಿಕಾರಿದ್ದಾರೆ.